ताजा अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी गौरी। रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। बातमीचे प्रायोजक आहेत रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड। बोदवड तालुक्यातील चिखली हे जेमतेम 1500 लोकसंख्या असलेलं खेडेगाव। अत्यंत दुर्गम असलेल्या या खेडेगावातील रिक्षा चालकाच्या मुलीनं थेट नेव्ही अधिकारी होण्यापर्यंत मजल मारली आहे। वडील रिक्षा चालक आणि आई आशा वर्कर, परिस्थिती जेमतेम असताना आणि एकटी मुलगी असताना तिला शिक्षणाचं बळ दिलं, त्यातच कोरोना आणि वडिलांना पांढरी कावी झाली। घरात करता कोणीही नसताना एकट्या आईनं हिम्मत ठेवली। घरात पैसे नाही आणि अचानक एक दिवस नेव्हीचे परीक्षेचा पेपर उद्याच हैदराबाद येते आहे असं समजलं। विमानाच्या तिकिटासाठी पैसे नाही, तर त्याच दिवशी दोनही पती पत्नीचे LIC मनी बँकचे पैसे खात्यात जमा झाले। आई वडिलांनी तात्काळ ते पैसे काढत मुलीला विमानाच्या तिकिटासाठी पैसे दिले। कोरोना असल्यानं गावात लसीकरण चालू होतं। 100 लसींपैकी 98 संपल्या होत्या। कोणीच लस घ्यायला तयार नव्हतं म्हणून नर्सनं वैष्णवीला घ्यायला सांगितलं, परंतु ती पण नाही म्हणायची। शेवटी तयार झाली आणि लस घेतली। सर्टिफिकेट मिळालं ते पेपरसाठी कामात आलं, कारण लस शिवाय पेपरला बसायची परवानगी नव्हती। सर्व कसं वैष्णवीच्या मनासारखं होत गेलं आणि अत्यंत हालाकीच्या परिस्थितीवर मात करत वैष्णवीनं आपल्या आईवडिलांची इच्छा पूर्ण केली आणि थेट ती नेव्हीमध्ये अधिकारी झाली। खरं तर आम्ही सर्व म्हणजे 11वी 12वीनंतर एक हे असतं की आपण नंतर काय करावं, कोणी डॉक्टर, कोणी इंजिनियर, कोणी मेडिकल फील्डमध्ये जातो। तर मला एक दिवस आठवतो की आम्ही 11वीत असताना आमच्या कॉलेजमध्ये एक हे आले होते, म्हणजे पूर्ण हे नेव्हीचे, तर त्यांनी म्हणजे ते इंडियन नेव्हीवाले होते, त्यांनी सांगितलं होतं, असे बुक्स दिले होते की अशी फॉर्म असतं, हे दिसतं, तर त्यामध्ये थोडी कल्पना मिळाली की काय असतं काय नाही। तर मला म्हणजे ते खूप आवडलं आणि मैत्रीण लहानपणापासून आपण बघत आलेलो, आपल्या देशावर हल्ले होतात, आपल्या आर्मीचे सैनिक आपल्या दिवस रात आपल्यासाठी रक्षण करतात। सो मला पण वाटलं की आपण पण आपल्या देशासाठी काहीतरी करावं। सो त्यानंतर मी माझ्या घरी सांगितलं तर त्यांना नेव्ही हा शब्द माहिती नव्हता। मग मी त्यांना पूर्ण समजून सांगितलं, मग त्यांनी मला परमिशन दिली की हो खरंच तू नेव्ही जॉईन कर। आणि नंतर मुलींमध्ये डिस्कशन व्हायचं की ते कोणी म्हणाल मी आर्मी जॉईन करते, कोणी म्हणायचं की मी इंजिनिअरिंग करणार, कोणी म्हणजे डॉक्टर करणार, हे पण नाही, पण मला काहीतरी वेगळं करायचं होतं म्हणून मी नेव्हीत जॉईन केले। रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारदी, जळगाव। ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।